म्हणजे ते बोलतात ना पूर्ण जगामध्ये एका फेस सारखे 7 जण असतात, तशातला एक प्रकार थोडासा मिळता जुळता फेस आपला असतोच कुठेतरी, त्याच्यापैकी आस होते. हे काका आहेत, काका बोलतात माझा बोलते पुतणे आहे तो सेम तुझ्यासारखे दिसतो काका. एक सेल्फी काढून घेतलाय ना दाखवण्यासाठी. हे बघा मग असे बोललो होतो ना तुम्हाला, आता हे बघा हे असे मांडावं लावले नंतर हे बाकी आहे ना साईडने पूर्ण कुंपण बनवलेलं आहे, म्हणजे कसं आतमध्ये कोण जायला नको म्हणून. बरोबर आहे मामा, तो सगळ्यांचाच मामा आहे. जाऊ दे हेल्मेट सोबत घेऊन जायला परवडेल, पण एवढ्याच्यासाठी 5-6 हजार जोखमीवर नको लावायला, नाही तर एक फटक्यात लॉस. आरती पण भेटली, खरंच खूप भारी दर्शन पण मस्त झालं, आरती पण भेटली त्याच्यामुळे आमचा दिवस काय. हां मग तुला काय जात नसतो, हेल्मेट टाकतोय खाली. ते एक काम कर, ते आपले 7.5 हजार ठेवी त्यांना मग उडव. हे बघा तिथे इंटरव्ह्यूवरून पटापट आलो, पण इथून लाईन आहे. मेन आतमध्ये गेल्यावर आहे आता इथून तर पूर्ण खाली एवढा फास जातो, याचा अर्थ दर्शन होईल. गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आज 29 जानेवारी 2024 मी आहे होमटाऊनमध्येच. तर आज संकष्टी आहे तुम्हाला पण माहिती आहे, तर असंच बसलेलो, काही प्लॅनिंग नव्हता. सार्थकने फोन केला की आपण जाऊया पालीला, म्हणून ठीक आहे चला बोललो जाऊया. त्यानिमित्ताने परत आपलं वापस दर्शन होईल पालीच्या. तर आता आज चाललो आहे पाली, जात जरा सामान आणायचं होतं म्हणजे घरचं पूजेचं. ते हार वगैरे घेतले, नंतर पेढे वगैरे हवे तर ते घेतले, आणि काकाला बनलो गाडी वॉश करून ठेवा जरा पाणी मारा. काकांनी वॉश करून ठेवली गाडी पूर्ण थोडं नॉर्मल, त्याच्यामुळे गाडी चक्काच्या घेतली, कारण कसं होते उभी असते ना गाडी तर धूळ बसते सगळी. तर इथून जर चाललो आहे पालीला, आता घर बसल्या तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओचा, आणि तुम्ही पण घर बसल्या दर्शन करा. तर असं काहीतरी आज दिवसभर असणार आहे, तर इथून जाऊ पालीला, पालीला एन्जॉय करू. कारण पालीला त्याच्या मला वाटते आय थिंक मावशी कोणती तरी ती मुलं आहेत तिकडे, का आत्याची आहेत खरी, तर ते लोक पण असतील तिकडे. बघूया तिथे गेल्यावर कसं होते, मला काय माहिती नाही. त्यांनी मला फोन केला आपण जाऊया, म्हणजे ठीक आहे चल जाऊया. तर आज दिवसभर असं काहीतरी असणार आहे, पूर्ण तिकडून तुम्हाला फिरवून आणतो, बाप्पाचं दर्शन करून आणतो, आणि रस्त्यामध्ये काय काय होतं तेही तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत राहा, आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही हो, एवढे जण बघता व्ह्यूज देतात आणि व्ह्यूजच्या प्रमाणे एवढे सबस्क्रायबर होत नाही. सबस्क्राईब मारा हो व्हिडिओ आवडत असेल, आणि सुंदर सुंदर कमेंट करा. ओके चला जास्त वेळ घेत नाही, आता थोड्या वेळात निघतो आहे आणि मग डायरेक्ट पाली. आमचा मामा पोचला आहे, त्याच्यासाठी थांबलेलो मगासपासून. हो थांबलो होतो मगाशी, तर हा आला आहे. ही गाडीला तर ठेवतो आहे, हे घेऊन जातो. निला सकाळी वॉश केली, कारण निघणार होतो सकाळीच, पण त्याला पण कॉलेज होतं, थोडंसं काम होतं. पण तू ये आल्यावर जाऊया. आता जवळपास आय थिंक 1:30 किती वाजले रे, 1:16 जवळपास 1:30 आला आहे. त्याच्यामुळे आता पटकन बाकी मी खिचडी खाल्ली, त्यांनी काय खाल्लं नाही खाल्लं बघूया. आता तिकडे गेल्यावर पण आपलं होईल पेटपूजा, त्याच्यामुळे आता इथून निघतो आहे. जास्त वेळ घेत नाही, तर तुम्हाला डायरेक्ट गाडीवर भेटतो, पटापट पोचूया, दर्शन घेऊया. तुम्हाला पण दर्शन घडवतो व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही पण एन्जॉय करा हा व्हिडिओ. निघालो आता घरून, जवळपास 1:30 झालाय, तुम्हाला सांगितलं डायविंग. मी जरा खिचडी वगैरे खाल्ली कारण उपवास आहे ना आज, आणि याला बोललो काय तर हा डायरेक्ट कॉलेज आला, तर काय थोडंसं हे होतं काम ते केलं, म्हणजे काय खाल्लं नाही. ठीक आहे चल पहिलं जाऊया दर्शन घेऊया आणि परत बघूया येताना. तर खूप दिवसांनी परत चाललोय पालीला, कारण बऱ्याच दिवसात फेरीच झाली नव्हती. आणि तिकडे बोललो ना, तिकडे ह्याची सर्व आत्याची फॅमिली असते, पण ते मुलं आहेत आय थिंक मला वाटतं पुण्यामध्ये आहेत कोणतरी, त्याच्यामुळे असं काहीतरी आहे. बघूया भेटले ते लोक असले घरी तर तिथे जाऊ, नाहीतर मग डायरेक्ट दर्शन वगैरे घेऊ. सर्व काय माहोल तुम्हाला दाखवतो, गर्दी असावी आज कारण संकष्टी आहे म्हणून. गणपती बाप्पाचा दिवस आहे आजचा, आणि आजच्या शुभ दिवशी चाललो आहे, त्याच्यामुळे अजून मस्त दर्शन येतील. आमच्या माणसाची टोपी उडाली, टोपी आतमध्ये ठेव, म्हणजे वाऱ्यावर उडल नाही, त्या तुझ्या डोक्यात काय आहे ते वाऱ्यावर नाही राहणार. आता बघूया या वर्षात आहे एक मोठं प्लॅनिंग, मोठ्या राईडचं, म्हणजेच नवीन नवीन ठिकाणं मी पण बघेन आणि माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवणार, आणि फुल डिटेल्स मध्ये ते आता असं आपण गेलो होतो आणि जे सर्व तुम्हाला शूट केलं सगळं दाखवलं ते आता आपण फर्स्ट टाइम आपला सगळं एक्सपिरियन्स होता, पण ह्याच्या पुढचं सगळं होईल ते एकदम अजून प्रॉपर डिटेल्स मध्ये व्हिडिओ असतील. आणि त्याच्यामध्ये सर्व म्हणजे सगळ्याच गोष्टी, तिथला माहोल कसा आहे, नंतर तिथे
बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपण तिथल्या कव्हर करू. त्याच्यामुळे अजून पण चॅनलला मी सांगतो, सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून ठेवा. भारी भारी पुढच्या व्हिडिओ होणार आहेत, कारण ट्रॅव्हल तर होणारच आहे या वर्षात, मोठी ट्रिप होणार आहे. आणि मागचे कमी दिवस होते, ह्यावेळी जाऊ ती भरपूर मोठी ट्रिप होईल. हा इथला हा रोड आहे ना, कधीपासून चाललेला आणि फायजलच्या आताचा काम करायला घेतलेला आहे, कारण एवढा खराब रस्ता, एवढा खराब रस्ता. अरे बापरे, किती वेळा इथला बनला असेल, पण तो बनला काय फुटला, तो राहतच नाही नीट. किती वेळा याच्यावर खोदकाम होतं, परत काय नाही, त्या पाण्याच्या लाईनच तुटतील, काहीतरी वायरच होईल. किती वायरी आता हा पॅच बनवायला गेला, हा एक आहे मध्येच एक आहे आणि अजून फुटत. हे तीन पॅच एवढे बेकार आहेत ना, एकदम खराब होतात. आणि जर मोठे पुढे गाडी असेल, ट्रक वगैरे, तर हालत म्हणजे अक्षरशः बेकार होते, एवढा धूळ उडते. त्याच्यामुळे ते होतील आता, तिकडून पासून सुरुवात केली. हे इथला हा एक पॅच एक साईड खोदला, त्याच्यामुळे इथे थोडीशी गर्दी होते. इथे पण बघा, ह्या टर्नवर पण असे दोन पॅच आहेत की रस्ता पूर्ण सरळ दिसतोय, पण इथं मध्येच आहेत ना हे दोन खड्डे आहेत. पटकन स्पीड वाढवून एका समोरून गाडी आली ना, तर खड्डे दापटलो आपण. हे बघा, हे इथे खड्डे आहेत, तरी बऱ्यापैकी बुंदवलेत, मोठा खड्डा एकदम. हा बघा, आपण बघा डायरेक्ट बाईकवाल्यांसाठी तर एकदम डेंजर काम आहे, कारण पटकन कसं आपल्याला तरी माहिती आहे, माहिती असून पण कधी कधी असं त्याच्यात चुकायला होतं. आणि भारताचा जो नवीनच येतोय, त्याला काहीच नाही माहिती, तो पडणार असे यात. हा बघा, हा इथला आता समोर पॅच दिसतोय ना, हा जाई आत्ता बनवायला घेतला एक साईडचा. हे बघा, पुढे ट्रक असेल ना तर एकदम कंडिशन बेकार, किती धूळ उडते बघा. म्हणून हेल्मेट असेल तर सेफ्टी राहिला होता, नाहीतर मग काय हालत बेकार होते एकदम. आणि मागच्या वेळेला पाळीला गेलतो ना, त्यावेळेला तो व्हिडिओ शूट केला, गौरव मी होतो त्यावेळेला. ती रील्स आहे आपली इंस्टाग्रामला, यूट्यूबवरून टाकलेली आहे मी चॅनलला. ती त्यावेळेला ती तिकडे बनवली होती, अशीच टाईमपासमध्ये काढलेली, पण ठीक आहे, ठीकठाक झाली होती. हे इकडे आपला प्रयास हॉस्पिटल आहे हे इकडचं, आणि परत आता इथून आता हा एक रस्ता तो दाखवतो बाजू, हा एक रस्ता तो हा शिवरे वगैरे करत तसा तिकडेच निघतो परत आपल्या साईडला. ज्यांना इकडे राहणार आहेत ना, त्यांना हा बरा पडतो जायला, कारण तेवढा परत वळसा मारून यायला नको. आणि स्ट्रेट आपला आता ही कार्लेखिंड, कार्लेखिंड म्हणजे राईटला गेलो की ही कार्लेखिंड, आणि तिथून अलिबागमध्ये डायरेक्ट पोहोचतो, अलिबाग सिटीमध्ये. आणि लेफ्ट मारून आपण मुंबईच्या साईडने जातोय. हे बघा, आता हा लागला बरोबर सेम. आता राईट मारून जर आपण गेलो तर इथून अलिबागमध्ये जाणार, अलिबाग सिटीला मेन, आणि लेफ्ट मारून आपण मुंबईच्या दिशेने जायचं आहे. पहिलं फ्युअल अप करू आणि मग सगळ्या गोष्टी पुढे जाऊया. आता गेलो होतो बंपरच्या आपल्या कार्यकर्णीच्या इथल्याच, पण तिथं पेट्रोल पण नाही आहे, डिझेल पण नाही आहे. आणि काय झालं, आपली टाकी पण एमटी, पण कसं होतं, याच्या खाली असतं 2-1 लिटर पेट्रोल असतं, म्हणजे पूर्ण ती गाडी संपली ना तरी 2-1 लिटर गाडीमध्ये पेट्रोल असतं. पण विषय कसा होतो, ह्याला फ्युअल इंजेक्टर आहे ना, त्याच्यामुळे मी एवढ्या रिक्सवर कधीच गाडी चालवत नाही. ती शेवटची कांडी आली ना की भरून टाकतो, एक तर ती गेल्यावर लगेच भरून टाकतो. त्याच्यामुळे आता पुढला पंपा जर भेटेल लगेच जवळच आहे, लांब नाही जास्त. पण असं आहे, फ्युअल इंजेक्टरला कसं, याचा 100-200 रुपयासाठी 8-9 हजारचा फटका परवडण्यासारखा नाही ना. त्याच्यापेक्षा पेट्रोल भरलेलं बेस्ट कधी पण. पण आता ठीक आहे, तरी नव्हतं पेट्रोल, आता पुढल्या पंपावर टाकून घेतो आणि मग तिथूनच आपल्याला लगेच पुढे जायचं आहे. कोण रे मुलगा तो, काय बोलते रे तुला, हसतो मुलगा बोलते. पप्पा सोबत कशा पिल्ला आहे बघ त्याने, आय लव अलिबाग, एक नंबर भाई. आता कशी एकदम फुल पॉवर मध्ये, फुल पॉवर मध्ये. आता पेट्रोल भरलं बोल, नो टेन्शन, चलो. हा इथं कचरा एक टाकलाय ना, एवढा मोठा टाकलाय. आता इथून स्ट्रेट आपण जाऊ मुंबई, आपल्या राईट मारून जायचं आहे पाली. हे पण दर्शन घ्यायला चालले की काय असं मला तरी वाटतंय. हे पण दर्शनाला चालले रे बहुतेक. इथले रस्ते मस्त काय आहेत माझ्या का, मस्त मधून रस्ते आहेत आणि दोन साईडला शेती, मध्ये घर. आणि एक मधला पॅसेज येतो ना, तिथं तर भारीच आहे एकदम. म्हणजे ड्रोन वगैरे जर उडवला ना, एवढा भारी लोकेशन आहे, खरंच भारी वाटतं एकदम. म्हणजे प्री वेडिंग शूट वगैरे घेतो ना कार मध्ये, बाईकवर बोला, एक नंबर. कोणाला ओळखतं ते काम नाही, कारण ते पॅसेज भारी आहे. इथं पण बघा, पूर्ण दोन्ही साईडला सूर्याच्या किरणांमुळे मला माहिती नाही लाईट येते का, पण दोन साईडला शेत आहेत आणि मधून बरोबर परफेक्ट रस्ते. आणि हे रस्ते सगळे आता नवीन बनवले, त्याच्यामुळे आहे ना
सगळे ओके आहेत, काहीच प्रश्न नाही कुठल्या रस्त्याला. फक्त गजिरोगा काय तिथे फक्त लक्ष द्यावं लागते. आणि इथून आता नागोटणे आहे 21 किलोमीटर फक्त. असं लॉंग लॉंग राईडला जायला आहे ना, खूप मजा येते. म्हणजे ही लॉंग नाही आहे, शॉर्ट आहे, पण ठीक आहे, जेवढी आहे जेवढी मस्त. कारण का माहितीये का, असं नवीन नवीन प्लेस बघायला, नंतर तिथे फिरायला जी मजा आहे ना, मेन आपली बाईक चालवायला अशा रस्त्याने उरून. अशा रस्ते असतील तर काय चुंबेश्वर असेल एकदम, नो डाऊट. खूप मजा येते, खूप म्हणजे खूप मजा येते. फक्त विषय एकच की ज्या वेळेला नवीन ठिकाणी येतो त्यावेळेला तिथल्या रस्त्यांचा आपल्याला अंदाज नसतो, त्याच्यामुळे आरामात जायला लागतं. कारण कसं आहे, आपल्याला काहीच माहिती नसतं ना गजिरोगा कुठे आहे किंवा पुढे जाऊन खड्डा येणार आहे की नाही. हायवेला काय प्रश्न नाही, पण जेव्हा आतमध्ये कुठल्या गावात घुसतात मग कशातही, त्याच्यामुळे तिथे सांभाळूनच जावं लागतं. कारण कसं होतं माहिती आहे का, मोस्ट ऑफ जर बाहेर कुठं काय झालं शक्यतो माणसं चांगली असतात सगळीकडे, नो डाऊट. पण कधी कधी क्वचित अशी लोक पण भेटतात की गाववाला असला की मग त्यांच्याच बाजू घेतात की असो वा नसो ते पहिलं बघणार नाही गाववाल्याचं, असं म्हणतो काही ठिकाणी सीन. त्याच्यामुळे बाहेर जाताना आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी, असं कोणासोबत घडवू पण नाही, त्याच्यामुळे आपण आरामात जावं एकदम. आणि मार्किंग वगैरे प्रॉपर, आणि दोन्ही साईडला शेती खूप छान वाटते खरंच खूप. म्हणजे तुम्ही स्वतः याल आणि हे बघाल ना एकदम. आणि वरतून जर ड्रोन फ्लाय होतो ना तर ते अप्रतिम येणार, अप्रतिम म्हणजे अप्रतिम एकदम. आणि हे बघा दोन्ही साईडनी परत झाड आहेत, मधून रस्ता हे हा एवढंच पॅच आहे ह्या रोडचा, पण छान वाटत. आणि हा परत तिकडे गाव आहे. आणि हा बघा तिथे कुठून पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे पूर्ण. आणि पुढे आले स्पीड ब्रेकर. अरे हे स्पीड ब्रेकर खरंच खूप बरे आहेत, पण असे स्लोप आहेत एकदम शॉर्ट ना, शॉर्ट जे असतात ना त्याच्यावरून भरपूर उडा लावतो जोरात. हे बघा प्रत्येकाच्या शेतात काहीतरी लावलेलं आहे, प्रत्येकाच्या शेतात आहे. कुठला शेत तुम्हाला खाली नाही दिसणार. हे बघा इकडे पण पूर्ण हे आहे. आणि ह्या साईडला आलो की कसा जुन्याकारांचा फील अजून पण आहे. कौरांची घरं, मातीची घरं पण अजून आहेत. मी त्यावेळेला गेलतो, माझ्या मैत्रिणीचं बोललो लग्न होतं त्यावेळेला, मार्चीची ऑर्डर होती त्यामुळे होतं गावात, पण बघितलं अजून पण मातीची घरं आहेत. आणि त्या जुन्या घरांचा फील आहे अजून इकडे आपल्याकडे. आता तो फील गेलेला का जुन्या घर आपल्याला राजी देत नाही. मोस्ट ऑफ घरांचा सगळ्यांचा बदल झालेला आहे. पाठी वळून वळून बघते त्याच्या पाठच्या टायर कडे उजव्या साईडचा आहे. तो काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, पंपावरून बाहेर निघाला कंटिन्यू पाठी मागे वळून बघतोय काय होतोय काय, ज्या टायरचा प्रॉब्लेम आहे त्यालाच माहिती. पण हा बघा हा नागोटण्याचा रस्ता बघा कंपनीच्या इथला, दुसरी साईडची झाड मधून रस्ता काय वाटतंय एक नंबर. जरा आता पोट पाण्याचं बघतोय मी केलं रस्ता, पण तरी पण हायने जेवलं नाही काय. मी ठीक आहे बघूया दोघं करून जाऊ. ए तिथं असल ना रे, अरे पाली फाट्यावर भेटत यायलायस का आपल्याला. पाली फाट्यावर पहिला आतमध्ये घुसल्यावर समोर आहेत ना दुकान पैसे पाहुजे, तिथं भारी आहेत ती समोर दुकान. मागच्या टाइम लास्ट टाइम खाल्लं होतो मी, समजलं काय. पालीला आपण आता राईट लेफ्ट मारून घुसलो आतमध्ये का समोर, समजलं ना. मग तिथे थांबू रोडलाच. हा पूर्ण मार्केट एरिया आहे, बाहेरून गेलो डायरेक्ट हायवे गेलो असतो. आता आतमधून पण हा जरा रस्ता आहे, तर इथून डायरेक्ट परत तिथे हायवे जाऊन ठेवू. त्याला काय बोललो इथे खाण्यापेक्षा आपण तिथून पालिजाच्या खाली उतरू, तिथे समोरच आहेत सर्व मिसळ पाव वडापाव सगळ्या गोष्टी तिथे खाऊ ना, म्हणजे रोडचे रोड होईल एकदम. तिकूड पासून आहे ना आपला पोलादपूर पासून हा रस्ता होत होत आलेला आहे. आता इथपर्यंत हे आले दोन्ही पॅच, पुढचा फक्त स्टार्टिंगला इथे बाहेर निघालो ना हायवेला, तिथे थोडासा पॅच फक्त आहे ना खराब होता ब्लॉकचा. आता परत हा रस्ता केलेला आहे. आता हे बघा राईट साईडला मधून मला दिसतंय, आणि हे मधले मधले पॅच मध्ये थोडेसे बाकी आहेत, बाकी रस्ते आता बनवलेत मस्त. आणि मेन कसं रोड चांगला पाहिजे, खड्डे खड्डे असले ना की वैताग येतो अक्षरशः पोचं पोचं पर्यंत. आणि काम एकदम जोर चालू आहेत, त्यामुळे अजून दोन प्लॅन आहेत मोठे, बघूया होतात का ठरले तर तुम्हाला पण सगळं फिरवणारच आहे. भारी भारी एकदम. हा बघा हा डायरेक्ट आपला हायवे आहे, आणि इथून आता फक्त आपलं 8 किलोमीटर जायचं आहे आतमध्ये. त्याच्यामुळे इथे थांबलोय नाश्ता करतोय. माझं मी खाल्लेलं आहे, पण याला बोललो पाहिजे होतं. ठीक आहे सर तू पण कर, तुझ्याबरोबर मी पण करतो.
त्याच्यामुळे इथे गर्दी नव्हती. इथे पटकन नाश्ता करूया आणि कारण कसं आहे आता तिकडे गेल्यावर लाईन असेल तसं माहिती नाही मला, पण संकष्ट हे बोलतो लाईन असेल त्याच्यामुळे बोलो तिथे जास्त वेळ गेला परत नंतर थांबायला नको बोल तर नाश्ता करूया जाऊया. हे आपली मिसळ आलंय नाश्ताच मागवलं त्याला अजून पाव एक्स्ट्रा दे कारण लागल. मी इकडे करी आहे मस्तपैकी आणि मामा कोणती सेटिंग लावते माहिती ना मला, पण याची सेटिंग चालू आहे मग आणि एक्स्ट्रा पाव आलेत लोकांना. पाव हे पुरणार नाही, पाव लागणार आहेत आपल्याला. फटाफट नाश्ता करतोय आणि दर्शनाला पळतोय कारण लाईन असेल टाईम जाईल आणि त्यात परत आधी संध्याकाळी कराटेचा क्लास आहे सोमवार नवीन क्लास चालू आहे तिथला क्लास आहे. ठीक आहे येतोय मी ते सरांना फोन केला होता असा काय अजून निघालो तिथून साईडला रिव्हर बघा राईट साईडला रिव्हर आहे ना पुढे ब्रिज आहे तिथे ती व्हिडिओ बनवली होती मला बोललो ना आता मागे त्याच्यामुळे दासन दहावी तिथे जरा फोटो विटो काढू मस्त पैकी भारी आहे. इथे एक जसा हवा होता मला तसा फोटो तसा काढू आहे कडक मध्ये तसा पटकन आलो ते पेट्रोल पंप वरती 10-15 मिनिटं सोडली ना तसा पाऊन तासामध्ये आलो पटापट तसं एकदम पण फास्ट नाही एकदम पण स्लो नाही. समोर तुम्हाला दिसतं की ना माहिती ना मला लाईट मुळे पण समोर तर सुधाकरचा किल्ला आहे त्याच्यामुळे इथे पण जायचं चालू आहे प्लॅन पण कधी टाइम मिळतोय माहित नाही त्यावेळेस भेटेल त्यावेळेस हा ट्रेक पण आपण करूया आणि त्याला पण मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. बरी आहे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा ठरवलेला आहे पण आपला होईल नक्कीच तो प्लॅन आणि लवकरच करतो. पण इकडे वरती एवढं चढायचं ना म्हणजे एकदम मॉर्निंगला चढायला पाहिजे एकदम सकाळी सकाळी एकदम ऊन झालं ना की अक्षरशः नको होईल. आपण आता ब्रिज बरोबर हा इथून बघा एवढा मोठा दिसतोय म्हणजे इथून इथून कुठेतरी ह्याची सुरुवात असेल. आता ह्याच्या आताचे मुलं असतील ना त्यांना आता प्रॉपर म्हणजे कारण ते इथले गावकर आहेत ते असतील तेव्हा जाऊया प्लॅन करू आणि आपण मस्त पावसाळ्यात पण मजा येईल आणि आत्ता गेलं तरी मजा येईल कारण फक्त पावसात काय होईल ग्रीनरी भेटेल आणि पाऊस वगैरे असला की ट्रेकची मजाच वेगळी होती. पण आत्ता जायचं बोलल्यावर सकाळी लवकर झालं पाहिजे कारण वातावरण नंतर मग टेम्परेचर चढलं की एवढ्या वरती चढता नाही येणार बघा कसं दिसतो एक नंबर. जाऊया आपण आणि मस्त ट्रेक करूया. 2023 मधला बघितलं ना तर सर्वात भारी सागरगडचा ट्रेक झाला सर्वात एक्सपिरियन्स भारी मस्त कोण नव्हतं आम्ही 6 जण अख्ख्याच्या जंगलात तेवढ्या एकदम मस्त एक्सपिरियन्स होता आणि आता पोहोचलेलो आहे इथे आता आतमध्ये घुसतोय गाडी लावतो आणि दर्शन होतं थेट. गाडी लावली पार्किंग मध्ये कारण का माहितीये का बाहेर पण कुठून पार्क करू शकतो पण मी रिस्क घेत नाही गाडीच्या बाबतीत तरी रिस्क घेत नाही प्रॉपर ठिकाणी पार्क करावी म्हणजे आपण आतमध्ये किती पण वेळ जाऊ दे येईपर्यंत आपलं टेन्शन नसतं कारण बाहेर लावली कसं हा हात लावते तो हात लावतो नाही इथे असल्यावर कशी ह्यांची जबाबदारी असते आपण पे करतो किती जास्त नाही फक्त 20 रुपये घेणार 20 रुपये असे संपत पार्किंगसाठी काय त्याच्यामुळे ज्यांना विचारतो तो हेल्मेट ठेवू का इथे तुमच्याकडे तर तेव्हा हेल्मेट नका देऊ कारण आत्ताच बोलते 2 ते 3 हेल्मेट गेले. मी बोललो जाऊ दे हेल्मेट सोबत घेऊन जायला परवडेल पण एवढ्याच्यासाठी 5-6 हजार जोखमीवर नको लावायला नाही तर एक फटक्यात लॉस जाऊ दे. ही अशी पार्किंग आहे इकडे इकडे सगळे कार आहेत बघा आणि हे इकडे आपली बाईक लागली पलीकडे आणि हा बघा हा मग अशी आपले पुढे होता ना एक जण तो पण आपल्याकडलाच आहे बघा त्याची पण बाईक आहे इथे ही आपली आहे आणि इकडे पार्किंगच आहे बघा हा इथला हा गेट आहे आणि हे पूर्ण आजूबाजूचा परिसर हे सगळं आहे इथून हा बघा आणि ही इथे ही पार्किंग आहे इथे एक पार्क केलं कारसाठी पण हीच पार्किंग आहे सेम. आतमध्ये गर्दी किती भेटतंय कारण का आजची आहे संकष्टी त्याच्यामुळे आतमध्ये गर्दी असेल असं मला तरी वाटतं गेल्यावर समजेल आता सांगता येत नाही. लोक आहेत पण ठिकठाक मध्ये वाटतंय एवढं पण नाही वाटत जर रेग्युलरला असते गर्दी तेवढीच वाटतंय पण प्रत्यक्षात आतमध्ये गेल्यावर बघूया किती भेटतंय कारण सध्या तरी सगळं असं आरामात वाटतंय काय नाही नॉर्मल आहे.
तिकडून जायचं आहे आपल्याला आतमध्ये. लाईन तर रनिंग मध्ये तर पुढची काय कंडिशन आहे माहित नाही, सध्या तरी चाललोय फटाफट. आता मेन आतमध्ये गेल्यावर आहे, आता इथून तर पूर्ण खाली एवढा फास जातो याचा अर्थ दर्शन होईल. हे बघा तिथे एंट्री वरून पटापट आलो पण इथून लाईन आहे आणि इथपासूनच उभे दिसतात सर्वजण. कारण तेच तुम्हाला सांगितलं आज तशा संकष्ट आहे, संकष्ट आहे म्हणजे सर्व जास्त भाविक दर्शनासाठी येतात. बाकीचा वार असतो त्यावेळेला तशी एवढी गर्दी नसते. मेन संकष्ट आहे म्हणल्यावर आपण पूर्ण लाईन लागलो तरी ठीक आहे, पटापट आहे जातील. हे बघा जास्त नाही आहे, पटापट आहे, दर्शन होऊन जाईल. आणि टाईम बघा किती झालं आहे, जवळपास दोन काय बोलतोय 3:20 झालेत आणि होऊन जाईल एवढीच लाईन आहे. आणि इकडे फोटो सेशन चालू आहे बॅक साईडला सगळ्यांचं, आपण दर्शन घेऊन आला का इथं पाठीमागे सगळ्यांचं फोटो सेशन होत आहे बघा. कंटिन्यू चालू आहे आणि वाटलेलं की आज संकष्ट म्हणून गर्दी असेल पण नाही होत, पटापट चाललं आहे पण गर्दी असली. इथून आतमध्ये गेलो की लगेच दर्शन, आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही, भेटलं तर थोडंसं दाखवलं तुम्हाला. लाईन कंटिन्यू चालते, थांबून नाही आहे, इकडे थांबलो असतो तर मग तेवढं होणार नाही, वेळ गेला असतं. तेव्हा पटकन होऊन परत संध्याकाळी क्लास आहे तिकडे पोचायचं आहे. हे काका आहेत, काका बोलतात माझा बोलते पुतणे आहे तो सेम तुझ्यासारखं दिसतं काका. एक सेल्फी काढून घेतलाय ना दाखवण्यासाठी. हा हा सेल्फी टाकला त्यांना पाठवतात, बोलते तुझ्यासारखा सेम दिसतोय बघू दे मला पण फोटो दाखवा. त्यांचा आहे का फोटो, त्यांचा फोटो असेल दाखव म्हणजे. म्हणजे ते बोलतात ना पूर्ण जगामध्ये एका फेस सारखे 7 जण असतात, तशातला एक प्रकार थोडासा मिळता जुळता फेस आपला असतोच कुठेतरी, त्याच्यापैकी आस होते बघूया त्यांचा फोटो बघतो असेल त्यांच्याकडे. हा एक फोटो आहे, त्यांची थोडीशी दाढी कमी, आपली थोडीशी दाढी जास्त आहे पण जवळपास थोडासा चेहरा मिळता जुळता आहे. तेच म्हणजे असं बोलतात ना ते 7 चेहरे असतात एकसारखे, कोणतरी मिळणार आहे त्याच्यापैकी एक असं काहीतरी आणि असं कोणतरी भेटलं की मस्त वाटतं. आता नांदेडमधून आहेत बघा, उद्या व्हिडिओ पडेल सगळं. आणि आता काय झालं, दर्शन करून आलो मस्त, आधी वाटलेलं गर्दी असेल पण एवढी गर्दी नाही, एकटाक मध्ये होती मस्त पैकी दर्शन झालं. आज संकष्ट आहे, चांगला दिवस आहे. आणि मला आहे ना मेन तुम्हाला आधी पण दाखवलं लाईन मध्ये बघितलं, नांदेडवरून काका भेटले सर, हे दोघं जण भेटले खरंच खूप मस्त वाटलं भेटून. ते बोलले की आमचा पुतणे आपण तुझ्यासारखा सेम दिसतो, तो असा किस्सा झाला त्याच्यामुळे थोडीशी ओळख. त्यांना बोललो असं चॅनलला जाऊन बघा म्हणजे हा व्हिडिओ येईल म्हणून, खूप छान वाटलं. आणि मेन हा बघा आता हे सगळेजण इथे बसलेत दर्शन करून आले जाणे. आणि इकडे सगळं आहे, आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही, आतमध्ये व्हिडिओ नाही काढली. आरती पण भेटली, खरंच खूप भारी दर्शन वस्तू झाला, आरती पण भेटली त्याच्यामुळे. हे पाण्याचा कुंड आहे आणि हा बघा हा पूर्ण बाहेर एरिया आहे कुंडचा. आणि इथून परत एक्झिट आहे आणि हे परत इकडे घरं वगैरे सर्वांची, त्यामुळे हा असा आजूबाजूचा पूर्ण परिसर. काय हां तुला काय जात नसतो, हेल्मेट टाकतो आहे खाली. ते एक काम कर, ते आपले 7,500 वेतन मुकडो. हा बघा लाडूंचा प्रसाद आहे, प्रसाद घेतो इथून. मी तुला इकडे हातात देत आहे, तिकडे पळालास. लाडूंचा प्रसाद आहे,
नाही, रात्रीचे भोजन पण आहे बघा काउंटर वर सगळं। तर ही पूर्ण ही इकडची बॅक साईड आहे आणि हा इथं फोटो काढण्यासाठी हा झालेला एरिया तयार। इथं बॅक साईडला फोटो काढतात सर्वजण आणि असं काही तर बाकी एरिया। आपण इथून लाईनीत येतो, इथून पूर्ण आतमध्ये गेलो दर्शन घेऊन सेम इकडून परत बाहेर आलो। इथे लाडूंचा प्रसाद इथे भेटतो, तरी आता काहीच करतो काहीच म्हणजे काहीच नाही आणि परत हा इथून आपल्याला बाहेर जायचं। बाकी काय आता घ्यायचं नव्हतं, मी लाडूचा प्रसाद घेतला आणि तो बाप्पाने गणपती हवा होता परिवर्तन तो घेतला आणि आता परत पार्किंगमध्ये आलो। पण दर्शन पण मस्त आलं, काहीच गर्दी नव्हती आणि तो पण एक किस्सा काय घडला तो पण तुम्हाला सांगितला। एक छोटासा असा बरं वाटतं कोणतरी भेटला काहीतरी सांगतोय आतुरतेने आणि समोरचा माणूस पण आपल्याला प्रोत्साहन देतोय तर ते छान वाटतं। तर असं काहीतरी होतं आता आणि आता काय झालं थांबलो इथे जरा, मागच्या वेळी पण इथे आहे बघा ह्या लोकेशनला ते व्हिडिओ आपण शूट केला होता। तर आता बोललो पटकन, लाईट पण मस्त आहे, सन खाली चाललाय, आपलं फोटो शूट करूया। हे फोटो बघायचे असेल तर आपल्या इंस्टाग्रामला जा, पाटील प्रथमेश पाटील ऑफिशियलला तिथे आहेत, तिथे पण फॉलो नसेल केलं तर फॉलो करा। आणि माझे फोटो काढले मला बघायला भेटतील, सार्थकने काढले, सार्थकचे फोटो मी काढतोय बघा। हा इथं बसला आता गाडीवर, त्याचे फोटो मी काढतोय। हा असं काहीतरी पूर्ण हे लोकेशन आहे, हा ब्रिज आहे मध्ये आणि पूर्ण ही बघा ही नदी आहे। एकदम छान वाटतं, एकदम म्हणजे एकदम भारी। बरोबर आहे, मामा तो सगळ्यांचाच मामा आहे बघ। मी किती नाव किती फेमस झालं मामा, आम्ही गेला मी तिकडे बघत होतो। हे बघा मग असे बोललो होतो ना तुम्हाला, आता हे बघा हे असे मांडाव लावले नंतर हे बाकी आहे ना साईडने पूर्ण कुंपण बनवलेलं आहे, म्हणजे कसं आतमध्ये कोण जायला नको म्हणून। सेम तिकडे पलीकडे गेलो ना त्या साईडला पण सेम तसेच होते, प्रत्येक ठिकाणी आहे ना त्या लोकांनी पॅक करून ठेवले, म्हणजे कसं आतमध्ये गुरुडोरं किंवा दुसरं कोण जायला नको म्हणून वॉल वगैरे टाकलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, मांडव आहेत बनवलेले। असं काहीतरी हा पूर्ण एरिया, कारण हा रोड आहे ना मस्त होते, दोन्ही साईडने शेती आणि मधून रस्ता आहे त्याच्यामुळे पूर्ण ग्रीनरी होते। आणि शूटला वगैरे ड्रोन वगैरे फ्लाय केला ना तर एकदम मस्त लोकेशन येते, थोडंसं तुम्हाला दाखवलं होतं गाडी थांबवून। बाकी खाली काय उतरून तर गेलो नाही, कारण काय होतं सगळं पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे खाली जाऊन काही उपयोग नाही आहे। तर घरी आलो, घरी म्हणजे आलो मगाशीच, पण काय तर तुम्हाला बोललो घरी मला परत क्लास होता, क्लास केला आत्ता आलो आणि संकष्ट आहे तुम्हाला माहिती असेल तिकडे गेलो होतो, त्याच्यामुळे आपल्या घरी पण पूजन काढतो, आरती होईल आता 9:30 चंद्रोदय आहे त्याच्यामुळे। आता हे बघा हे पूर्ण आपला हा देवर आहे सगळा, इथे सर्व हे पूजन काढलं आहे, नैवेद्य पण झाला आहे, आज गुलाबजाम आहे, स्वीट डिशला बाकी सगळं नैवेद्य आहे। तर असं काहीतरी काय आता आरती होईल आपली, त्याच्यानंतर सर्व जेवण वगैरे होईल। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर अभियान सबस्क्राईब करा, काय वाटत असेल तरी पण सांगा मला कमेंट करून की बाबा हे हे असं असं वाटतंय, तरी पण ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओला ती गोष्टीची सुधारणा करता येईल आपल्याला। तर चला जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर अभियान सबस्क्राईब करा, भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये। आजसाठी बाय।